शेतकरी मित्रांनो, विविध शेतीविषयक माहिती आणि कृषी क्षेत्रातील घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. मित्रांनो, वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या आंबा काजू बागायतदारांना विमा परताव्याचा दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बागायतदारांसाठी 53,35,90,718 रुपयांचा परतावा इथं मंजूर झाला आहे. 14,929 हेक्टर क्षेत्रावरील बागांचा विमा उतरवण्यात आला होता, मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा कमी परतावा मंजूर झाला आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील प्रामुख्याने आंबा काजूची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. गेल्या काही वर्षात अवकाळी पाऊस, कमी जास्त तापमान, वेगवान वारे आणि गारपीट यामुळे फळपिकांचे नुकसान होऊ लागले आहे. तर सर्वाधिक फटका किनारी भागातील बागांना बसलेला आहे. यामधून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विमा योजना लागू करण्यात आली आहे. स्थानिक परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल केले जातात. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यातील 24,644 शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. त्यातील 21,351 आंबा आणि 3,293 काजू बागायतदार आहेत. त्यात आंब्यासाठी 50,76,00,000 रुपये तर काजूचे 2,59,00,000 परतावा आहे. गतवर्षी जिल्ह्याला विक्रमी 84 कोटी रुपयांचा परतावा मंजूर झाला होता, मात्र यंदा शेतकऱ्यांचा हप्ता वाढूनही परतावा तुलनेत 50% मिळाला आहे. डिसेंबर अखेरपर्यंत विमा उतरवण्याचा कालावधी होता. जानेवारीपासून होणाऱ्या बदलांवर आधारित विमा रक्कम दिली जाणार आहे. सुरुवातीलाच अवकाळी पावसाने हंगामा केला, तर अचानक झालेल्या पावसामुळे फळगड झाली होती. तर मे महिन्याच्या 3 टप्प्यात तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा इथं बसला होता, परंतु विमा कालावधी 15 मे रोजी संपुष्टात आला आणि दुसऱ्या दिवशी वादळ धडकले. या कालावधीत मोठे नुकसान झाले होते, पण कालावधी संपल्याने त्याचा समावेश परताव्यात नाही. तर कालावधी संपल्यानंतर 4 महिने झाले तरीही विमा परतावा मिळालेला नाही. सध्या विमा कंपनीकडून परतावा मंजूर करण्यात आला आहे, मात्र केंद्र व राज्य शासनाकडून हप्त्यापोटीची रक्कम विमा कंपनीकडे जमा केलेली नसल्यामुळे प्रत्यक्ष विमा परताव्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी कालावधी लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यात आंबा आणि काजू या पिकांच्या विमा परताव्यासाठी 53 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर मित्रांनो, पीक विमा योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाचं हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन अपडेट सर्वप्रथम मिळवण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. धन्यवाद.